प्रभात आणि वकील याचं एक नातं सांगायचं झालं तर गेले 35 वर्ष मी वकील व्यवसायात असल्यामुळं प्रभात हे वकील लोकांना कायमच प्रोत्साहन देत असतं. आमच्या वकील लोकांचे जाहीर नोटिसा या चांगल्या पद्धतीने इथं मांडल्या जातात आणि वकिलांचे जे काही प्रश्न आहेत मग खंडपीठ असो किंवा बाकीचे काही इतर न्यायालयाच्या हिशोबाने काय हे असेल त्या सगळ्या बातम्या आणि आपलं सगळं कव्हरेज हे प्रभात आजचे चांगल्या पद्धतीने देत आहे. त्याबद्दल प्रभातला वर्धापन दिनानिमित्त आम्ही आमच्या सगळ्या वकिलांच्या वतीनं शुभेच्छा देतो. तर प्रभातबद्दल सांगायचं म्हटलं तर प्रभातचं मी जवळजवळ एक 28 वर्ष माझी प्रॅक्टिस आहे तेव्हा प्रभातमध्ये आपल्या लिगल जाहिराती वगैरे किंवा ह्या कामासाठी प्रभात एक नंबर उत्तम दर्जाचं वर्तमानपत्र आहे. तसंच प्रभातच्या माध्यमातून आम्हाला दिवाळी पहाटे एक चांगलं सुंदर व्यासपीठ तिथं पण लाभलेलं आहे की त्यामध्ये आम्हाला प्रत्येक वर्षी दिवाळी पहाटला आम्हाला बोलवलं जातं. तर प्रभातबद्दल म्हणजे सांगायचं म्हटलं तर फार चांगलं प्रगती आहे त्याची. तर माझ्या आमच्या लॉयर्स कंझ्युमर सोसायटीतर्फे आणि वकिलांतर्फे मी प्रभातला वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. महाराष्ट्रातील एकमेव पुणे लॉयर्स कंझ्युमर सोसायटी आहे. प्रभातचा आणि वकिलांचा फार जुना स्नेह आहे आणि हा वृद्धिंगत नेहमीच झालेला आहे. वकिलांकडूनही त्यास सहकार्य झालेलं आहे आणि प्रभातचंही सहकार्य वकिलांना झालेलं आहे. वकिलांच्या ज्या काही अडीअडचणी असतील किंवा वकिलांचे काही प्रॉब्लेम असतील त्याला प्रभातनी नक्कीच वाचा फोडलेली आहे. त्याबद्दल मी प्रभातचं स्वागत करतो आणि प्रभातच्या वर्धापन दिनानिमित्त आमच्या वकील सोसायटीतर्फे आणि सर्व सभासदांतर्फे त्यांना शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी ॲडव्होकेट एकनाथ दत्तात्रय जावीर, पुणे बार असोसिएशनचा मी सभासद आहे. प्रभात हा खरं म्हणजे वकील आणि प्रभातचं नातं हे अतूट असं नातं आहे. इतर वृत्तपत्रापेक्षा प्रभात हा आम्हा वकिलांना अत्यंत जवळचा आणि जवळचा वाटतो. कारण प्रभातमध्ये आम्ही फक्त जाहीर नोटीसच देतो असं नाही आहे, तर प्रभातमध्ये आमच्या वकिलांना प्रसिद्धीसुद्धा त्या ठिकाणी मिळते आणि न्याय मिळतो. प्रसिद्धीसाठी जो न्याय लागतो ना तो न्याय ह्या प्रभातमध्ये, कारण हा प्रभात म्हणजे हा सर्वसामान्यांचा पेपर आहे. तळागाळापर्यंत जाणारा हा पेपर आहे आणि वकिलाला तळागाळापर्यंत जाण्याची संधी पोचवण्याचं काम हे दैनिक प्रभात करतं. शेतकऱ्याकडे वाटचाल होती आहे, आमच्या या शुभेच्छा आहेत. दैनिक प्रभातने जी वाटचाल आपण सुरू केलेली आहे निरपेक्षपणे तीच त्यांनी पुढे भविष्यामध्ये चालू ठेवावी. या ज्या शतकाकडे आपण वाटचाल करीत आहोत त्याला आमच्या माझ्या वतीने, माझ्या कुटुंबाच्या वतीने आणि पुणे बार असोसिएशनच्या वतीने आणि इथं उपस्थित सर्व आमच्या वकील बांधवांच्या वतीने मी हार्दिक शुभेच्छा देतो. नमस्कार, मी ॲडव्होकेट मंदार जोशी, राष्ट्रीय निवंतक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया. आणि प्रभातचं आणि वकिलांचं नातं, मी वकिलाकडचे देखील अध्यक्ष आहे. प्रभातचं आणि वकिलाचं नातं म्हणजे जयवीरूचं नातं कसं असतं, शोलेमधल्या जयवीरचं नातं, तसं वकिलांचं आणि प्रभातचं नातं आहे. हे कधीच न तुटणारं नातं आहे. प्रभातची अशीच आज दिवसेंदिवस उत्तरोत्तर प्रगती हो आणि आम्हाला अशा चांगल्या चांगल्या कार्यक्रम दरवर्षी यायला मिळो. प्रभातच्या वर्धापन दिनानिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया तसेच केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब यांच्यातर्फे खूप खूप शुभेच्छा.